नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. काल नांदेड शहरामध्ये गोर शिकवाडी आणि गोर सेना या सामाजिक संघटनेतर्फे बंजारा समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह घेण्यात आला आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने गोर बोली भाषेतील कवी संमेलनही घेण्यात आलं. अनेक प्रतिभावंत कवींनी यात हजेरी लावली. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण यांच्या संकल्पनेतून काल नांदेड शहरातील कुसुम सभागृहामध्ये गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोर सेना आणि गोर शिकवाडी या सामाजिक संघटनेतर्फे या दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा काल हा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. नीट, जेई, UPSC, MPSC या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या, प्रावीण्य मिळवलेल्या बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा हा दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेल्या, राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवलेल्या काही बंजारा समाजातील खेळाडूंचाही यामध्ये विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कुस्ती, बॅडमिंटन, थ्रोबॉल, कबड्डी यासारख्या राष्ट्रीय खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या बंजारा समाजातील अनेक गुणवंतांचा या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन गोर सेना आणि गोर शिकवाडी या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात येतं. या दिमागदार सोहळ्याला बंजारा समाजातील अनेक प्रतिभावंत कवींची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या निमित्ताने गोर बोली भाषेतील कवी संमेलनही थाटामध्ये संपन्न झालं. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज प्रतिभावंत कवींनी या कवी संमेलनामध्ये हजेरी लावली. DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DTV न्यूज मराठी.